आज आपण सिंगोनियमचं नवीन रोप रिपोर्ट करणार आहोत आणि गुलाबी रंगाचं आहे हे, हे। याआधी तुम्हाला माहिती आहे हिरव्या रंगाचं सिंगोनियम आहे माझ्याकडं याच्यासुद्धा पानांमध्ये छान पांढऱ्या रंगाची छटा असते दोन तीन ठिकाणी याला मी प्रॉपगेटसुद्धा करून ठेवलेलं आहे म्हणजे दोन तीन कुंड्यांमध्ये माझ्याकडं ही झाडं आहेत आणि गुलाबी रंगाचं झाड आणण्याचं खूप दिवसांपासून मनात होतं माझ्या ते भेटलं म्हणून मी आणलेलं आहे तसा व्हिडिओ हा मी उशिरा अपलोड करतीये मागे तुम्हाला शेवंतीचं झाड दिसत असेल तर शेवंतीचं झाड आणि हे झाड मी बरोबरच आणलं होतं झाड आणल्यानंतर ही जी पिशवी असते तिच्या या पोर्शनमध्ये चांगलं चेक करून घ्यायचं इथं गोगल गाई बसलेल्या असतात आणि त्या आपल्या बागेमध्ये येऊ शकतात त्यामुळं चेक करून किंवा आणल्यानंतर थोडंसं दूर ठेवायचं या झाडाला आपल्या इतर झाडांपेक्षा दोन तीन दिवस आणि नंतर मग सावलीमध्येच ठेवायचं आपल्या बाल्कनीमध्ये पण दहा पंधरा दिवसांनंतर याची रिपोर्टिंग आपण करू शकतो या काळ्या पिशव्या मी खूप सावध रीतीने काढते या काळ्या पिशव्या मला लागत असतात जर कोणाला झाड वगैरे गिफ्ट द्यायचं असेल किंवा एकापेक्षा जास्त झाडं झाली माझ्याकडं किंवा मा कटिंगनी लावलेली जर झाडं तयार झाली तर या काळ्या पिशव्यांमध्ये लावून मी ती देऊन टाकते आणि जर कुंडीतलं झाड द्यायचं असेल आणि शक्य नसेल कुंडीतून बाहेर काढणं तर कुंडी सहित मी त्या व्यक्तीला झाड देऊन टाकते पण त्या बदल्यामध्ये मी एक रिकामी नवीन कुंडी त्यांच्याकडून घेते कारण जर मोफत वस्तू आपल्याला मिळाली तर आपल्याला तितकीशी त्याची किंमत राहत नाही जर त्या बदल्यामध्ये थोडाफार खर्च केलेला असेल भले तो कुंडीच्या किमती इतका का असे ना तर आपल्याला त्या वस्तूची किंमत कळते किंमत माहिती असते आणि आपण काळजी घेतो हे इतकं छोटुकलं आणि छान दिसते झाड खरं तर मी या ऑगस्ट महिन्यामध्ये याला रिपोर्ट केलेलं आहे आणि आत्ता रिपोर्ट करणं तसं धोक्याचंच आहे त्यामुळंच मी याची मुळं वगैरे अजिबात डिस्टर्ब करणार नाही आहे तसाच्या तसाच रुटबॉल लावणार आहे ही झाडं हिवाळ्यामध्ये डॉर्मन्सीमध्ये जातात आरामाला जातात आणि त्यावेळी यांची मुळं डिस्टर्ब करणं धोक्याचं होऊ शकेल आता याला एकदम वेलड्रेन माती करायची आहे आपल्याला आणि वेलरेन माती करण्यासाठी थोडासा मी तांदळाचा भुसा घेतलेला आहे साळींचा भुसा जो असतो तो एकदा दाखवला होता मी एका व्हिडिओमध्ये आणि त्याच्यामध्ये थोडीशी याचीच माती मिक्स केलेली आहे त्यामुळं जास्त काही चिकट माती तयार होणार नाही वेलड्रेन माती तयार होणार आहे सिंगोनियमला खूप चिकट मातीची गरज नसते खरं सिंगोनियम तर सिंगोनियमला कायम ओलसर माती राहिली पाहिजे अशा मातीची आवश्यकता असते पण जर आवतीभोवती मुळांच्या पाणी राहिलं तर झाड आपलं खराब होऊ शकतं त्यामुळं वेलरेन माती आपण तयार करायची आहे खत वगैरेसुद्धा मी अजिबात मातीमध्ये मिक्स केलेलं के नाही आहे कारण डॉर्मन्सीमध्ये जाणार आहे झाड आणि उगाच आत्ताच त्याला रिपोर्ट केल्यानंतर खताच्या उष्णतेमुळे झाड खराब होऊ नये म्हणून फक्त माती आणि हा जो तांदळाचा भुसा आहे तो घेतलेला आहे मी एकदम छोटीशी कुंडी घेतलेली आहे चार इंचाचीच कुंडी आहे आणि याच्यामध्ये थोडासा हिरवा पाला जो निघला आहे आत्ता बागेतला तोच टाकलेला आहे मी आणि कुंडीमध्ये रूटबॉल डिस्टर्ब न करता मी असंचे असं हे झाड रिपोर्ट करणार आहे तुम्ही सुद्धा जी झाडं आता डॉर्मन्सीमध्ये जाणार आहेत एकतर त्यांची खरेदी करू नका पण जर केलीच झाड सुदृढ आहे आणि आपल्याला झाड आवडलं लवकर न दिसणारं किंवा लवकर न मिळणार झाड आपल्याला मिळालं तर तुम्ही घरी आणू शकता पंधरा दिवस घरी ठेवल्यानंतर त्याची रिपोर्टिंग आपल्याला अशीच करायची आहे अजिबात रूट बॉल डिस्टर्ब करायचा नाही तसंच्या तसंच झाड आपण कुंडीमध्ये लावायचं आणि जी काही आपण वेलरेन माती तयार करणार ती बाजूने टाकायची त्यानंतर जेव्हा त्याचा वाढीचा काळ येईल म्हणजे फेब्रुवारी येईल तेव्हा आपण पुन्हा त्याला रिपोर्ट करू शकतो सिंगोनियमला अजिबात सुकलेली माती आवडत नाही कायम ओली माती राहिली पाहिजे आणि हे सुद्धा आपण ठेवू शकतो सिंगोनियम हे जास्त ऑक्सिजन देणारं झाड आहे तुम्ही घराच्या आतमध्ये सुद्धा याला ठेवू शकता आणि बाहेर जर ठेवलं तर मात्र याला सावलीमध्ये मा ठेवायचं याला अजिबात उन्हामध्ये ठेवायचं नाही उन्हामध्ये ठेवलं तर झाड खराब होतं सिंगोनियमला एकाला एक जशी आपल्या मनी प्लांटला मुळं तयार होतात पानांच्या मागे तशी याच्या दांड्यांना मुळं तयार होतात आणि झाड लवकर आपलं वाढतं घनदाट होतं त्याला तिथून आपण कट करून त्याचं प्रॉपेशन करू शकतो सिंगोनियमची काळजी कशी घ्यावी यासाठी माझी बाग नव्वद हा व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला जर शोभेची झाडं लावायची असतील किंवा घरामध्ये झाडं लावायची असतील तर सिंगोनियम हा एक खूप छान पर्याय आहे तर हे झाड तुम्ही घरामध्ये नक्की लावा